विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल
आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन,
Oh,
तुमचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडिले. पांडुरंगा करो सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस्फुर दिक् प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेरू. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधि राजा. वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. सोनोपंत तथा पुणितया वडिने मामा से बोलते. नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगते. पुण्य श्लोक तो पुण्य नगरीचा मोती खरा शोभतो. ऐशा संतवरा सदा समकरा दांडेकरा वंदितो. सोमेश्वर नामे शिव पुरातन जेथे परशुरामे मारियेला बाण. मेहुण ग्रामीच्या त्या शक्ती दैवताला नमस्कार माझा तया मुक्ताईला. मुक्ताबाई नमो संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडिले. प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणारविंदी. कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, कधी कधी वज्रापेक्षा कठोर आणि प्रसंगी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत असे संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा चार चरणांचा आपण आयुष्यभर केलेल्या साधनेचा परिपाक सांगणारा अभंग आपल्या समोर सेवेसाठी उपस्थित केलाय. विठ्ठल वेडवाकड बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तोसा. थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा सांभाळणाऱ्या आपल्या निंभेल नगरीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु नथ्थूसिंग बाबा, प्रातस्मरणीय श्री वैकुंठवासी दगाजी बाबा चौपाडेकर
आणि प्रत्यस्मरणीय श्री गुरु कृष्णाजी माऊली जाईखेडेकर यांच्या आशीर्वादाने, तसेच आमचे हरिभक्तप्रण आदरणीय आप्पासाहेब नारायण महाराज मालपूरकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या महोत्सवातील आजची ही किती नंबरचं कीर्तन आहे? दोन नंबर दुसरा दिवस मी दोन नंबरची कामं करत नाही. दुसऱ्या क्रमांकाची ही कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेसाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून आदरणीय श्री आमचे आप्पांनी दिलेलं हे निमंत्रण आणि त्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा आलेला योग विठ्ठल. आणि त्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मंडळी सर्वांच्या चरणारविंदी एकदा विनम्र भावने अभिवादन करतो. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करीत आहात असे आमचे आदरणीय श्री आप्पा उपस्थित आहेत. तसेच गायनाचार्य आमचे गुरुबंधू हरिभक्तप्रण आदरणीय श्री मोहनदास महाराज, हरिभक्तप्रण आदरणीय श्री आमचे वासुदेव महाराज, मृदंगाचार्य हरिभक्तप्रण आदरणीय श्री पाऊभा महाराज, इकडे दुसरे पाऊभा महाराज आहेत, गावातील सर्व टाडकरी वृंद, विनेकरी महाराज, हार्मोनियम वादक बाबा आणि उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, परिसरातून आलेली सर्व मंडळी सर्वांच्या चरणारविंदी एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो. खरं म्हणजे इथून पुढे ज्यांच्या जीवावर उड्या मारायच्या आहेत त्यांच्या नाकात काळ्या करून चालणार नाही साऊंड सिस्टीम साई साऊंडवर झडी, यांच्याही चरणी विनम्र भावाने अभिवादन करून. अजून एक गोष्ट, जगद्गुरु तुकोबारींची दोन प्रमाण आठवतात. तुकोबारांतात वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. जो रस्ता दाखवतो ना त्याच्या त्याचे आपल्यावर उपकार होतात. एखाद्याला जर विचारलं का निंभेल जायचा रस्ता, सरळ जाऊ द्या. रस्ता जो दाखवतो ना तुकोबारांतात त्याचे उपकार होतात. पण पुढचं प्रमाण ऐका, हाती धरून या पाववीले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे. जो हाताला धरून घरापर्यंत पोहोचवून देतो ना, महाराज म्हणतात त्याच्या उपकाराला काय द्यावं. तसं मला रस्ता नाही दाखवला, हाताला धरून तुमच्यापर्यंत ज्यांनी मला आणून सोडलं, असे वह्यानाचे आमचे हरिभक्तप्रण श्री मुकेश दादा आणि उपस्थित सर्व श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून अभंगात प्रवेश करतो. कारण ओव्हर कमी राहिलेत, आता रनरेट वाढवायचं आहे, विकेट पडणार नाही याची जबाबदारी तुमची. विठ्ठल तरी अभंगात प्रवेश करत असताना मी दोन गोष्टी क्लिअर करून देतो, ऐका. पहिली गोष्ट अशी आहे, अभंग जगद्गुरु तुकोबारांचा याची मला कल्पना आहे, चार चरणांचा आहे याची सुद्धा मला कल्पना आहे, अभंगातला विषय अतिशय गोड आहे याची सुद्धा मला कल्पना आहे, आणि आता वेळ भरपूर होताला याची सुद्धा कल्पना आहे. पण सगळ्या कल्पना लक्षात घेता, ज्या वेळेला मला आप्पांचा कार्यक्रमाच्या आमंत्रणा संदर्भात फोन होता त्यावेळेला असं आमचं काही ठरलेलं नव्हतं की अभंग पूर्ण सोडवावा लागेल. आप्पा ठरलंय आपलं असं नाही, म्हणजे मी ठरवून आलेलो नाही आणि ठरवून सुद्धा आलेलो नाही. तुम्ही श्रोते जाणकार आहात, कदाचित दोन्ही अर्थ तुमच्या लक्षात आलेच असतील, नसतील आले तर मी क्लिअर करतो. ऐका, अभंग पूर्ण सोडवेल हे मी काही ठरवून आलेलो नाही आणि नंतरचं ठरवायची आमची परंपरा नाही, आम्ही जोग महाराजांचे आहोत. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आपण विचारात घेतलाय. महाराज या अभंगातून आपण आयुष्यभर केलेल्या साधनेचा परिपाक सांगताय. जगद्गुरु तुकोबारांची जी भक्ती आहे ती तुमच्या आपल्यासारखी एक दोन जन्माची नाही. तुकोबारांतात मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. तुकोबारांतात मागे अनेक जन्मापासून आम्ही परमात्म्याची भक्ती करतोय. अनेक जन्म म्हणजे नेमके किती जन्म असा जर प्रश्न पडला तर त्याचं सोपं सोपं उत्तर आपल्याला जनाबाई देतात की नामदेवराय हे दुसरे तिसरे कोणी नसून. आरतीमध्ये निळोबाराय सांगतात की जगद्गुरु तुकोबाराय दुसरे तिसरे कोणी नसून तुकोबाराय म्हणजे साक्षात प्रेममूर्ती नामदेवरायांचा कलियुगातला दुसरा अवतार. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथून या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे प्रेममूर्ती नामदेवरायांचा कलियुगातला दुसरा अवतार. आणि नामदेवरायांच्या जीवनातली भक्ती जर आपण पाहिली, नामदेवरांच्या जीवनातली भक्ती जर आपण पाहिली तर जनाबाई म्हणतात
अण्णाबाई म्हणतात चार युगांपासून नामदेवराय परमात्म्याची भक्ती करताय. आता दुसरी गोष्ट क्लिअर करून देतो. मग अशी एकच गोष्ट सांगितली की ठरवून आलेलो नाही, आणि दुसरी गोष्ट अशी आहे तुम्हाला बरं वाटेल असं मी कीर्तन करणार नाही. जे सुरुवातीला सांगून दिलेलं बरं, ज्यांना जायचं ते मोकडे तुम्ही बसावं असा आपला मुळीच आग्रह नाही. तुम्ही बसले तर खूप आनंद आहे, पण सुरुवातीलाच सांगतो की बरं वाटेल असं कीर्तन करणार नाही, पण तुमचं बरं होईल असं कीर्तन करण्याचा नक्की प्रयत्न करेल. कारण कीर्तन बरं वाटण्याकरता नसतात, कीर्तन बरं होण्याकरता असतात. म्हणून विनंती सर्वांना की लक्ष देऊन शांततेत ऐका. विठ्ठल परमात्म्याची भक्ती करताय, लक्ष द्या. सत्ययुगामध्ये नामदेवराय भक्त प्रल्हाद होते, त्रेतायुगामध्ये नामदेवराय अंगद होते, द्वापार युगामध्ये नामदेवराय भक्तराज उद्धव होते, आणि कलियुगातला नामदेवरायांचा पहिला अवतार प्रेममूर्ती नामदेवराय. एकदा चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये सगळे साधुसंत बसलेले असताना त्यांच्यामध्ये विषय निघाला. चंद्रभागेच्या वाळवंटात सगळे साधुसंत जमलेले आहेत आणि विषय असा निघाला की तुमच्याकडे कापसाला काय भाव चाललाय. तर ते असं असेल का? नाही नाही. चंद्रभागे तिरी ऐकी आल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले, असा विषय निघाला की वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकांचा रामायणासारखा ग्रंथ लिहून काढला. नामदेवराय विचार करताय इतकं पाप करून नंतरच्या काळामध्ये जर वाल्मिक ऋषी 100 कोटी श्लोकांचा ग्रंथ लिहू शकत असतील, मी तर 4 युगांपासून परमात्म्याची भक्ती करतोय आणि अजून मी शब्द सुद्धा परमात्म्याविषयी लिहिलेला नाही. नामदेवरायांना पश्चाताप वाटला. महाराज म्हणतात वृथाम्या आयुष्य गमाविले. नाथ महाराज नामदेवराय म्हणतात आतापर्यंतचं माझं सगळं आयुष्य फुकट आहे. खेद वाटला नामदेवरायांना, चंद्रभागेच्या पवित्र वाडवंटातून धावत सुटले, भगवान परमात्म्याच्या चरणाला मिठी मारली आणि प्रतिज्ञा केली. सांगितलं देवा शतकोटी तुझे करीन अभंग म्हणे पांडुरंग ऐकनाम्या. देवा मी तुमचे 100 कोटी अभंग लिहीन. नामदेवरायांची प्रार्थना ऐकली, प्रतिज्ञा ऐकली आणि परमात्म्याने नामदेवरायांच्या तोंडावर हात ठेवला आणि सांगितलं नामा तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे नामा. अरे बाबा त्यावेळेला भरपूर आयुष्य होतं. असं म्हणतात ना की सत्ययुगामध्ये माणसाला 1 लाख वर्ष आयुष्य होतं. किती बोलत जा इकडे घेण्यासच म्हटलो, बोलत जा बोलत जा. लोक म्हणे तुम्हाला कशा करता बोलवलंय. मला बोलण्यासाठीच बोलवलंय, पण माझं पहिलंच कीर्तन आहे. मी आपले कीर्तनाचे नियम सांगतो तुम्हाला ऐका. हे बा आपलं कीर्तन म्हणजे एकदम रिलॅक्स, तुम्ही कसे बसा, हातपाय लांब सोडून बसलं चालेल, असू द्या. तुम्ही झोपलात तरी चालेल मला, कारण कल्पना आहे तुम्ही दिवसभर शेतात काम करणारी माणसं आणि एवढ्या संख्येनं उपस्थित राहतात ना, हेच खूप झालं. म्हणून कसेही बसा, फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या आणि मध्येच उठून जाऊ नका. त्याच्याकरताही सवलत आहे आपली महाराष्ट्र शासनाची ज्येष्ठ नागरिकांना. पण जे ओरिजिनल ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना, ज्यांनी मुद्दाम बनवून घेतलंय त्यांच्याकरता ही सवलत नाही. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अडचणी येतात, म्हातार माणसांना वय मानवानुसार अडचणी येतात. त्यांनी पाय लांबवले तरी चालेल, काही हरकत नाही. फारच अवघडलं तर तुम्ही उठून निघून जा, पुन्हा येऊन बसा, आपलं काही म्हणणं नाही. पण आमच्या पोपटाबांच्या भाषेत सांगतो आता ऐका. असं म्हणतात की कुसंगतीतून सुटावं, संसाराला विटावं, आत्मधन लुटावं, संतांना भेटावं, आणि हे नाही जमलं की मग उखडात डोकं कुटावं. पण आपलं उलट आहे. आपलं असं आहे संसाराला नेटावं, कर्ज आमचं फिटावं, अनार्ध्या कीर्तनात उठावं. विठ्ठल करू नका आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. चुकलं तर मी काही करणार नाही आणि कुठे सांगणार सुद्धा नाही. निंभेलची लोक चुकली होती, नाही सांगणार. आता काल त्या रावेरला लोक चुकली, मी सांगितलं कोणाला? असू द्या. सत्ययुगामध्ये माणसाला 1 लाख वर्ष आयुष्य होत, त्रेतायुगामध्ये त्या लाखावरचं 1 शून्य कमी झालं, किती राहिले? 10,000. पुन्हा द्वापार युगामध्ये 10,000 वरचं 1 शून्य कमी झालं, किती राहिले? 1,000. पुन्हा कलियुगात 1,000 वरचं 1 शून्य कमी झालं, किती राहिले? 100. आता आपण सगळे मिळून देवाला विनवणी करू की देवा आता 0 कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण आता जर 100 वरचं 1 शून्य कमी झालं तर किती राहतील? 10. आणि 10 वर्षात 2 पंचवार्षिक होतात, म्हणजे बाकीचे युद्ध कधी पाहणार? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते 100 अर्धे झोपेत निघून जातात रात्रीच्या. त्याच्यात ओव्हरटाईम करणारे वेगळे असतात, म्हणजे दिवसा झोपणारे त्यांचं वेगळं जातं. नामदेवरायाला देव सांगतात नामा त्यावेळेला आयुष्य मर्यादा जास्त होती म्हणून वाल्मिक ऋषींना शक्य झालं, पण आताची अवधी थोडी आहे, शक्य नाही होणार. तुम्हाला तुमची प्रतिज्ञा माघारी घ्या. नामदेवराय म्हटले देवा
प्रतिज्ञा करणं आमचं काम आहे, कशी पूर्ण करायची ते तुम्ही ठरवा, परिणाम असा झाला. भगवान परमात्म्याने विद्येची देवी असणारी भगवती सरस्वती माता नामदेवरायांच्या वाणीवर विराजमान केली. शारदेशी सांगे तेव्हा ऋषिकेशी बैस जिभेवरी नामयाच्या नामदेवरायांच्या वाणीवर सरस्वती माता विराजमान झाली. प्रेममूर्ती नामदेवरायांच्या कुटुंबातली 14 चे 14 लोक अभंग लिहायला बसले. नामदेवरायांनी अभंग सांगावे आणि परमात्म्याने ते अभंग वही घेऊन लिहावे, प्रमाण आहे नामदेवरायांचं. तसं माणसाने प्रमाणातच बोललं पाहिजे, आणि मी प्रामाणिक असल्यामुळे प्रमाणातच बोलतो. ऐका, नामदेवरायांचं प्रमाण आहे. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे हाती बांधून या वह्या, बैसे लिहावं या पांडुरंग, नामदेवरायांनी अभंग सांगावे आणि परमात्माने अभंग लिहावे. 14 लोक नामदेवरायांच्या कुटुंबातले अभंग लिहायला बसले. 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले आणि एक दिवशी नामदेवरायांनी परमात्म्याला सांगितलं की देवा, आता मी माझं उतार कार्य संपवायला हरकत नाही, मला समाधी घ्यायची. आणि प्रेममूर्ती नामदेवरायांच्या आग्रहास्तव भगवान परमात्म्याने नामदेवरायांच्या कुटुंबातल्या 13 लोकांना, 14 जणांना नाही, काही जण 14 म्हणतात, पण आमचे श्रीगुरु नथुसिंग बाबा म्हणायचे, बाबांनी तसंच त्यांनी मालिकेत लिहूनही ठेवलेलं आहे की नामदेवरायांची एक सून त्यावेळेला माहेरी गेलेली होती, लाडाई नावाची सून माहेरी गेलेली होती, तशी प्रमाणही लाडाईची पुढे बाबा सांगत असता सांगायचे. 13 लोकांना भगवान परमात्म्याने आषाढ वद्य त्रयोदशीला महाद्वारात समाधी दिली. 96 कोटी अभंग लिहून नामदेवरायांनी आपला पहिला अवतार संपवला आणि राहिलेले 4 कोटी अभंग लिहिण्याकरता प्रेममूर्ती नामदेवरायांचा कलियुगातला दुसरा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल आणि इतकी भक्ती जीवनात घडल्यामुळे तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आवडीचे दोनच विषय येतात, एक संत आणि दुसरा भगवंत. तुकोबाराय, आम्ही बोलायचं ठरलं तर देवाचंच बोलतो, लोकांशी बोलायचं ठरलं तर देवाचंच बोलतो, आणि देवाशी बोलायचं ठरलं तरी देवाचंच बोलतो. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. देवाशी बोलायचं देवाचंच, लोकांशी बोलत असताना जगद्गुरु तुकोबाराय देवाचंच बोलतात. जगद्गुरु तुकोबाराय लोकांना सांगतात की बाबा, तुम्हाला देवापर्यंत जायला वेळ नाही ना, मी तुमच्या घरापर्यंत देव घेऊन आलोय, घ्या देव. देव घ्या कोणी, 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 तुम्हाला देवापर्यंत जायला वेळ नाही ना, घ्या देव. खरं तर लोकांना देवापर्यंत जायला वेळच नाही, लोकांना देवाकडे जायला वेळ नाही. मी आमच्या गावात एका माणसाला म्हटलो, आमच्याच गावचं सांगतो, म्हणजे कसं उगच एखाद्या गावाचं नाव सांगावं आणि कोणाचा अंदापंदानी गावा, कोण उपात करीन कीर्तन सोडून. आमच्या गावचं सांगितलं म्हटल्यावर तुम्ही आमच्या गावात विचारायला येत नाही, आणि आले तरी आमच्या गावची लोक माझं काही सांगत नाही. आमच्या गावचा एक माणूस, त्यांना विचारलं म्हटलं गाव चालता पंढरपूरला, त्यानं कमरेवर हात ठेवला, म्हटलं महाराज पाऊस नाही पाणी नाही काय मरायला येतात पंढरपूरला, म्हटलं नका येऊ. पुढच्या वर्षी वारीला जायच्या अगोदर पेरणी झाली, त्यांना म्हटलं आता येता का बाबू वारीला, सगळं झालंय व्यवस्थित. त्यानं पुन्हा कमरेवर हात ठेवला, म्हणे महाराज मरायला वेळ नाही आणि काय येता पंढरपूरला, म्हणजे पहिल्या वर्षी पाऊस नाही तर मरायला येऊ का, दुसऱ्या वर्षी सगळं व्यवस्थित आहे म्हणतो मरायलाच वेळ नाही. लोकांना देवापर्यंत जायला वेळ नाही, तुकोबाराय मी तुमच्या घरापर्यंत देव घेऊन आलोय, घ्या देव. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. घर पुसुनी म्हणजे फडकं घेतलं पाण्यात ओलं केलं आणि पुसून नाही विचारून. पुसून शब्दाचा अर्थ विचारून. तुकोबाराय म्हणतात ना पुसावेसे हेच वाटे, पुसावेसे म्हणजे विचारावेसे वाटे. तुकोबाराय म्हणतात आईता आणून दिलाय तुमच्या घरापर्यंत. सोप्या भाषेत सांगू का, होम डिलिव्हरी. हा होम डिलिव्हरी म्हटलं की सगळ्यांना कळालं, कारण आपण इंग्रज आणलोय ना, आपण इंग्रज आणलोय, मराठी भाषा लवकर लक्ष, मराठी
मराठीच लोकांना कळत नाही फार मोठी शोकांतिक आहे, पण तुम्हाला सांगेन मराठी भाषेसारखी गोड भाषा नाही. इंग्रजी भाषा दरिद्री आहे, कारण इंग्रजी भाषा ए ने सुरू होते आणि झेडला संपते. इंग्रजी ए ला सुरू होते, बाळा कारे ए फॉर ऍपल, ऍपल म्हणजे सफरचंद, आणि झेड फॉर झेब्रा, झेब्रा म्हणजे झेब्रा म्हणजे झेब्राच. झेब्राला इंग्लिश मध्ये दुसरा शब्द नाही. इंग्रजी भाषा ऍपलने सुरू होते आणि झेब्राला संपते, म्हणजे खाता खाता सुरू होते आणि जनावर म्हणून सोडून देते. ए फॉर ऍपल, झेड फॉर. इंग्रजी भाषा खाता खाता सुरू होते, जनावर म्हणून सोडून देते. आमची मराठी भाषा तशी नाही. मराठी भाषा अ पासून सुरू होते आणि ज्ञला जाऊन संपते. अ म्हणजे अज्ञानापासून प्रवास सुरू होतो, शेवटी ज्ञानी बनून सोडून देते. मराठी लोकांना मराठी कळत नाही हो, मराठी लोकांनाच मराठी कळत नाही. आमचं बीकॉमचं शेवटचं वर्ष चाललेलं होतं कॉलेजमध्ये, सेनेटरचं छोटंसं फंक्शन चालू असताना आमच्या कॉलेजचे एक शिपाई नाश्ता आवडत होते. प्रिन्सिपालचं लक्ष गेलं आणि प्रिन्सिपाल त्या शिपायाला म्हटले, अरे अगोदर लेडीज बायांना वाट. लेडीज बायांना, मला काही राहुल नाही. मी म्हटलो सर अगोदर जेंट्स माणसं होऊ द्या ना. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या डोक्याला ताण करून घेऊ नका, पुढच्या वाक्याकडे लक्ष द्या. विठ्ठल भाषा गोडच आहे, श्रोता सावध पाहिजे. होम डिलिव्हरी ऐताला घरपासून घरापर्यंत आणलाय घ्या द्याव. लोकांनी नकार दिला, देव न लगे, देव न लगे. तुकोबराय बोलायचं ठरलं ना लोकांशी, देवाचंच बोलतात. तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनात ठरलंय बोलण्याची नाही, आता देवा विनक आहे. तुकोबराय म्हणतात देवाशिवाय आम्ही आमच्या जीवनात शब्द सुद्धा बोलणार. करता जगद्गुरु तुकोबारांनी स्वतःचा संसार जाळला, जाळूनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही म्हणी मानसी. देवा करता जगद्गुरु तुकोबारांनी संसार जाळल्याची दोन उदाहरणं सांगतो. ऐका, पहिलं उदाहरण आहे जगद्गुरु तुकोबारांची पहिली पत्नी रखुमाबाई. रखुमाबाईला दम्याचा विकार होता. दम्याचा विकार रखुमाबाईला असताना दुष्काळ पडला. दुष्काळात जगद्गुरु तुकोबारांजवळचं सगळं द्रव्य निघून गेलं आणि जगद्गुरु तुकोबारांची पत्नी अन्न अन्न करता मरण पावली. दुष्काळ तुकोबारांच्या अंतकरणातली शांती ढळली नाही. तुकोबाराय अशाही वेळेला देवाला सांगतात, देवा बाईल मेली मुक्त केली, देवे माया सोडविली. तुकोबाऱ्यांच्या जीवनातली एक विशेष आहे. कसाही प्रसंग महाराजांच्या जीवनात घडू द्या, महाराजांनी बरं झालंच म्हणावं. बायको मेली तुकोबाऱ्यांतात बरं झालं. दिवाडा निघाला, बरे झाले देवा निघाले देवा. दुष्काळ पडला, बरं झालं. दिवाडा निघाला, बरं झालं. बायको मेली, बरं झालं. अजून सांगू, दुसरी पत्नी जगद्गुरु तुकोबाऱ्यांची कर्कशा निघाली, पण तरी जगद्गुरु तुकोबाऱ्यांतात बरे झाले देवा बाईल कर्कशा. बरी आहे दुर्दशा जनामध्ये. मला असं वाटतं बायको कर्कशा निघाल्यानंतर बरं म्हणणं हे फक्त तुकोबाऱ्यांचं काम आहे, आपण नुसतं ऐकायचं. उदाहरण ऐका, जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी संसार जाळला. महाराजांचा एक मुलगा महादबा, या महात्माला एकदा असा विचित्र आजार जडला, या महात्माची लघवी तुंबली. तुकोबाऱ्यांचा मुलगा महात्मा, लघवी तुंबली महात्माची, पोट फुगलं. बरेच वैद्य जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी दाखवले, पण महात्माला काही बरं वाटेना. तुकोबाऱ्यांनी विचार केला, जर इतके वैद्य दाखवून महात्माला बरं वाटत नसेल तर इकडे वेळ घालवण्यामध्ये काही मजा नाही. तुकोबाऱ्यांनी गळ्यात विणा अडकवला, हातात चिपड्या घेतल्या आणि जगद्गुरु तुकोबाराय डोंगरावर भजना करता निघून गेले.
मी तुमची माफी मागून एक वाक्य बोलतो, आपायत समोर पण मी बोलतो एक वाक्य ऐका. मरणाच्या दारात पोरग टाकून डोंगरावर भजनाला निघून जाणं हे ऐकायला वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही, आपल्याला ऐकायला सोपं वाटतंय. पण मरणाच्या दारात पोरग टाकून डोंगरावर भजनाला निघून जाणं हे ऐकायला वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आपल्या घरी बायकोला सर्दी झाली की आपल्या वाऱ्या बंद पडतात. विठ्ठल मरणाच्या दारात पोरग टाकून डोंगरावर निघून गेले आणि आईसाहेब जिजामातेने पाहिलं, तुकोबाऱ्यांना डोंगरावर गेलेला आईसाहेब जिजामातेने पाहिलं आणि जिजामाता म्हटलं या काड्या विठ्ठ्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळं झालंय. पदर खोचला जिजामातेनं कमरेला, महात्माच्या हाताला धरलं आणि ओढत ओढत महात्माला मंदिराकडे नेताय देहूला. मागून काशीबाई विनवणी करते, आई अगं असं ओढू नको दादाला, त्याला बरं नाही, आजारी तो, त्याला त्रास होत असेल. पण जिजामाता कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. ओढत ओढत महात्माला आणलं, महाद्वारात आदळलं, पदर खुचला आणि पुन्हा परमात्म्याला शिव्या देणार तोच आतापर्यंत महात्माची तुंबलेली लघवी बाहेर निघायला सुरुवात झाली. काशीबाईचं लक्ष गेलं, सांगितलं आई याला पटकन बाहेर घे. बाहेर घेतलं महात्माला, त्याचं पोट व्यवस्थित झालं, महात्मा बसले, बोलायला लागले. महात्माला बोलताना काशीबाईने पाहिलं आणि काशीबाई म्हटली, आई बघ ना देव किती दयाळू आहे. अगं देवानेच नाही का आपल्या दादाला बरं केलं, किती दयाळू आहे देव. पण जिजामाता ऐकतील कशा आणि मग ऐकलं तर जिजामाता कशा. काशीबाई म्हणते देवानेच आपल्या दादाला बरं केलं. पण जिजामाता म्हटल्या, काशे काय त्याचा मोठेपणा सांगते, अगं तो मला घाबरला म्हणून याला नीट केलंय. महाराजांनी संसार जाळला स्वतःचा देवा करता आणि याच्याही पुढे महाराजांची भाषा आपण ऐकायची ठरवली तर तुकोबाराय म्हणतात, या देवा करता आम्ही आमच्या संसारावर शून्य घातलं. शून्य संसाराच्या नाभे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. शून्य घातलं तुकोबाऱ्यांचा मी या देवा करता. काही साधक जगद्गुरु तुकोबाऱ्यांजवळ गेले आणि तुकोबाऱ्यांनी त्यांनी प्रश्न केला, महाराज सगळ्या जगाची जर आपण आजची परिस्थिती पाहिली तर जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरणते त्यांची त्यांची नाही, लोकांना स्वतःच स्मरण राहिलेलं नाही, सगळे लोक संसारामध्ये गुंतलेत आणि असं असताना तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाताय. सगळे लोक संसारात गुंतले आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संसाराविषयी एवढा तिटकारा का की तुम्ही संसाराचं नाव सुद्धा काढू देत नाही. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संसाराविषयी तिटकारा असण्याचं कारण त्या साधकांना सांगतायत अभंगाच्या पहिल्या